मदत फेरी। सांगली कोल्हापूर येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आम्ही बुलढाणेकरांकडून रविवारी 11 ऑगस्ट रोजी काढलेल्या मदत फेरीमध्ये बुलढाणेकरांनी सरळ हाताने मदत केली। विशेष म्हणजे लहान लहान व्यावसायिकांना सरळ हाताने पूरग्रस्तांच्या मदत पेटीत टाकली। बुलढाण्यातून जमा झालेली रक्कम पूरग्रस्तांसाठी देण्यात येणार आहे। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शनिवारी 10 ऑगस्ट रोजी स्थानिक विश्रामगृह येथे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी जमा करण्यासाठी आम्ही बुलढाणेकर समितीने एक बैठक आयोजित केली होती, ज्यामध्ये शहरातील अनेक मंडळींनी उपस्थिती दर्शविली। बैठकीमध्ये सर्व मते ठरविण्यात आल्यानंतर रविवारी 11 ऑगस्ट रोजी शहरातून रॅली काढून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मदतीचा हात म्हणून निधी जमा करण्याचे ठरवण्यात आले। त्यानुसार शहरातील संगम चौकातून मदत फेरीला सुरुवात करण्यात आली। त्यानंतर शहरातील मुख्य मार्ग आणि आठवडी बाजारामध्ये मदत फेरीने मदत जमा केली। हा निधी सांगली कोल्हापूर येथे जाऊन पूरग्रस्तांच्या मदतीकरता खर्च करण्यात येणार आहे। बुलढाण्यातून जमा झालेली रक्कम पूरग्रस्तांसाठी देण्यात येणार आहे आणि लवकरच जमा झालेल्या निधीची माहिती आम्ही बुलढाणेकर समिती उघडणार आहे। राष्ट्रमाता मा जिजाऊंचा बुलढाणा जिल्हा सर्व धर्म सर्व समभावाने आणि गुण्यागोंदाने नांदत असलेले आम्ही बुलढाणेकर आज कोल्हापूर आणि सांगलीमध्ये मदतीच्या पूरग्रस्तांना मदतीसाठी संवेदनांचे अनेक जातीचे अनेक धर्माचे पंथाचे हात या ठिकाणी उभे राहिलेले आहेत। समस्त बुलढाणेकरांना आम्ही बुलढाणेकरांकडून ही या ठिकाणी आवाहन करतो की यांनी पूरग्रस्ताच्या मदतीसाठी सढळ हाताने योग्य ती आपण मदत करावी। खरं तर हा फेरा त्या नियतीचा ही साधी चक्कर नाही, जगण्याचे उपाय लाखो मरण्याला उत्तर नाही। मी झाकू आता कुठवर उघड्यावर पडले जगणे, जखमांच्या झाल्या चिंध्या कपड्यांना अस्तर नाही, ही अशी झालेली परिस्थिती आणि संवेदनशील मनांची ही बुलढाणेकर तत्परतेनं मदतीसाठी हात उभारतील। धन्यवाद। सांगली कोल्हापूर परिसरात जो महापूर आलेला आहे त्या सर्व पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आम्ही बुलढाणेकर या हेडिंगखाली आम्ही सर्व बुलढाणा शहरातील सर्व सामाजिक राजकीय सर्व मतभेद विसरून सर्व बुलढाणेकर एकत्र झालेले आहे। आणि 2 वर्षा अगोदर जो केरळचा पूर आला होता त्यामध्ये अशाच प्रकारे आम्ही बुलढाणेकर या हेडिंगखाली सुमारे 2,51,000 रुपये निधी जमा करून आम्ही पाठवला होता। बुलढाणा जिल्हा असो महाराष्ट्र असो किंवा संपूर्ण भारत किंवा संपूर्ण जगामध्ये जेव्हा कुठं नैसर्गिक संकट येते किंवा कोणत्याही प्रकारची आपत्ती येते तेव्हा बुलढाण्यातील सर्व लोक सर्व जातीय मतभेद राजकीय मतभेद विसरून सर्व एकत्र होऊन अशा सढळ हाताने मदत करत असतात। हा आमचा नेहमीचा एक उपक्रम आहे। कोल्हापूर सांगली सातारा या ठिकाणी पावसाने जे थैमान घातलेलं आहे, आसमानी जे संकट आलेलं आहे, या संकटामध्ये अक्षरशः महापूर त्या ठिकाणी आलेला आहे। लोकांची घरं नव्हे जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे। महाराष्ट्रीयन म्हणून महाराष्ट्र आमचा आम्ही महाराष्ट्राचे म्हणून आपण सगळ्या महाराष्ट्रीयांनी मदत केलीच पाहिजे। मदतीचा ओघ येतोच आहे पण आम्ही बुलढाणेकर नेहमी या मदतीसाठी तत्पर असतो। म्हणून आज ही मदत फेरी जी आहे ती आम्ही बुलढाणेकर या नावाने आम्ही संपूर्ण बुलढाणेकरांकडनं फूल नाही फुलाची पाकळी ही मदत घेणार आहे। मदत किती केली याला महत्त्व नाही, परंतु बुलढाणेकरांनी हा निधी केरळ पूरग्रस्तांसाठी देखील दिला होता आणि म्हणून आज ही संवेदनशीलपणाची लक्षण म्हणून बुलढाण्यामध्ये संवेदनशील जनता आहे। या जनतेने भरपूर प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे आणि असाच प्रतिसाद मिळून आम्ही 2 ते 4 दिवसांमध्ये हा संपूर्ण निधी जो आहे तो स्वतः पूर्ण आम्ही बुलढाणेकर या नावाने कोल्हापूर आणि सांगली इथल्या पीडितग्रस्त जे पूरग्रस्त आहेत त्यांना देणार आहोत। धन्यवाद।